नमस्कार. आज आषाढ शुक्ल तृतीया शक 1939 रमजानीत सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाण्यात एकाच दिवसात 300 मिलीमीटर पाऊस. ठाण्यात रमजान ईद उत्साहात साजरी. आणि या मोसमातील पहिल्याच जोरदार पावसात नालेसफाईचा बोजवारा झाल्याचं उघड. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाण्यात शनिवारी रात्री ढगांच्या कडकडाटात आणि विजांच्या चमचमाटात जोरदार पाऊस झाला. शनिवारी झालेल्या या पावसानं गेल्या वर्षी याच काळात झालेल्या पावसापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. मात्र या पावसामुळं अनेकांचे हालही झाले. रात्रभर झालेल्या या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं. या पावसानं रेल्वेसेवाही काही काळ ठप्प झाली होती. ठाणे रेल्वे स्थानकावर फलाटापर्यंत पाणी साठल्याचं पाहायला मिळालं. शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळी 8:30 पर्यंत 300 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला. गेल्या वर्षी याच काळात 373.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. काल एकाच दिवसात झालेल्या या पावसानं ती सरासरी ओलांडली. पण 72 मिलीमीटर अधिक पाऊस नोंदवला गेला. या पावसानं सखल भागात पाणी साचलं होतं. वंदना चित्रपटगृह, राममारुती रस्ता, वृंदावन, भास्कर कॉलनी, भांजेवाडी, रघुनाथ नगर, दादोजी कोंडदेव क्रीडा संकुल अशा नेहमीच्या ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याचं दिसत होतं. नाले दुथडी भरून वाहत होते. यामुळं नाल्यांजवळ राहणाऱ्या अनेकांच्या घरात पाणी शिरल्याचं दिसत होतं. अनेक गृहसंकुलांच्या आवारातही पाणी साचलं होतं. त्याचा फटका अनेक वाहनांनाही बसला. कालच्या एका दिवसात ठाण्यात विविध ठिकाणी झाडं पडली. ठाणे महापालिकेचा आपत्कालीन कक्ष दिवसभर कार्यरत होता. या विभागाकडे सकाळी 8:30 पर्यंत आग लागल्याच्या 2, झाडं पडल्याच्या 25 तर पाणी साचल्याच्या 26 तक्रारी प्राप्त झाल्या. ठाण्यात एकाच दिवसात झालेला हा सर्वाधिक पाऊस असावा असं दिसतंय. ठाण्याप्रमाणे जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यामध्ये सरासरी 177 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 250 मिलीमीटर पाऊस भिवंडी तालुक्यात झाला. तर सर्वात कमी म्हणजे 151 मिलीमीटर पाऊस कल्याणमध्ये झाला. ठाण्यात 204 मिलीमीटर, मुरबाड 153, उल्हासनगर 173, अंबरनाथ 163, तर शहापूरमध्ये 190 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी आजपर्यंत जिल्ह्यामध्ये सरासरी 137 मिलीमीटर पाऊस झाला होता. तर यंदा 1 जूनपासून 25 जूनपर्यंत सरासरी 399 मिलीमीटर म्हणजे दुपटीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. ठाण्यामध्ये काल पोखरण रोड नंबर 2 निळकंठ सोसायटीजवळील ट्रान्सफॉर्मरला मोठी आग लागली होती. महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला रात्री 8:30 सुमारास ही आग लागली. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाचा एक पाणी टँकर आणि अग्निशमन बंबांनी ही आग नियंत्रणात आणली. ठाणे शहरात सुरू असलेल्या संततधार पर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आपत्कालीन पथकासह सर्व अधिकारी आणि यंत्रणा कार्यरत होती. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या. कळवा रेल्वे स्टेशन ते ट्रॅकवर पाणी साचलेल्या ठिकाणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह पाहणी करून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत निर्णय झाला.
शनिवारी रात्रीपासून सर्वत्र संततधार पर्जन्यवृष्टी होत असून महापालिकेची सर्व यंत्रणा कार्यरत होती. ज्या ज्या ठिकाणी पाणी साचल्याची तक्रार येत होती त्या सर्व ठिकाणी महापालिकेच्या यंत्रणेद्वारे कार्यवाही करण्यात येत होती. आज सकाळी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी कळवा रेल्वे स्टेशन इथे पाणी साचलेल्या ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत उपायुक्त संजय हेरवाडे, रेल्वेचे सहाय्यक विभागीय रवींद्र कुमार गोयल, वरिष्ठ विभागीय अभियंता रिझवान अहमद आणि महापालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते. या ठिकाणी रेल्वेचे कलव्हर्ट आहे. या ठिकाणी महापालिकेनं मोठा रस्ता बांधला असून रेल्वेच्या अरुंद कलव्हर्टमुळे तिथे पाणी साचलं होतं. याबाबत हा कलव्हर्ट महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं करण्याविषयी चर्चा झाली. महापालिकेनं केलेल्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणामुळं कळवा रेल्वे स्थानकात पाणी साचल्याचा दावा रेल्वे प्रशासनानं केला. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे महापालिकेच्या नालेसफाईचा पुरता बोजवारा उडाला असल्याचं या मोसमातील पहिल्याच जोरदार पावसात उघड झालं. शनिवारी मध्यरात्री या मोसमातील पहिला जोरदार पाऊस झाला. अवघ्या काही तासात 300 मिलीमीटर पाऊस झाल्यानं ठाण्यात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. ठाण्यातील बहुतांश नाले दुथडी भरून वाहत होते. या नाल्यांच्या आजूबाजूला असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं अनेकांना या पावसाचा फटका बसला. ठाणे महापालिकेनं मोठा गाजावाजा करून नालेसफाई योग्य तऱ्हेनं होते की नाही यासाठी 64 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. नालेसफाईच्या कामाचं ध्वनिचित्रीकरणही केलं जात होतं. मात्र अशा दक्षता घेऊनही नेहमीप्रमाणे नालेसफाईचा बोजवारा उडाल्याचंच दिसून आलं. योग्य तऱ्हेनं न झालेली नालेसफाई आणि नाल्यांवर झालेलं अतिक्रमण, नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहातील अडथळे अशा अनेक कारणांमुळं शनिवारी झालेल्या जोरदार पावसानं ठाणे पूर्णतः जलमय होऊन गेलं होतं. ठाण्यातील जांभळी नाका परिसरातील सिद्धिविनायक मंदिराजवळ झालेल्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळं या परिसरात पाणी साचण्याची बाब नित्याची झाली आहे. जरा पाऊस झाला की या परिसरात पाणी साचतं. या परिसरात असलेल्या नाल्यावर सार्वजनिक शौचालय आणि स्लॅब टाकून अतिक्रमण करण्यात आलं आहे. याबाबत माहिती अधिकाराचे कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी पालिकेला 2 वेळा कळवूनही पालिका प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्ष झालंय. या अतिक्रमणामुळं येथील नैसर्गिक स्रोत आणि प्रवाह बाधित झाले आहेत. त्यामुळं पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यात अडथळे येतात. याचा फटका बाजारपेठेतील व्यापारी, स्थानिक नागरिक आणि बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना सोसावा लागतो. त्याचप्रमाणे हा नाला ज्या ठिकाणी कळव्याच्या खाडीजवळ संपतो तिथेही अतिक्रमण झाल्यानं त्याचं तोंड लहान झालं आहे. त्यामुळं पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहासाठी खुली जागा मिळत नसल्यानं हे पाणी बाजारपेठ आणि परिसरात पसरतं. पालिका प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी राजीव दत्ता यांनी केली आहे. शनिवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू असताना कल्याणात पहिल्या वहिल्या शेतकरी आठवडी बाजाराचं उद्घाटन तर झालंच, परंतु तब्बल 7 टन भाजीपाला विक्री झाली. खासदार कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आधारवाडी इथे महापौर बंगल्याजवळ सकाळी या बाजाराचं उद्घाटन झालं. कल्याण डोंबिवली महापालिकेनं जागा उपलब्ध करून दिलेल्या या बाजारात 8 शेतकरी गट सहभागी झाले होते. ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, पुणे इथून भाजीपाला आणि फळं घेऊन आलेल्या या गटांसाठी केवळ 8 दुकानंच उभारण्यात आली होती. मात्र पुढील रविवारपासून आणखी जास्त शेतकरी आणि गट सहभागी होणार आहेत असं जिल्हा पणन व्यवस्थापक मोहन गंभीरराव यांनी सांगितलं.
सर्व प्रकारचा भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होता आणि जवळजवळ 3000 ग्राहकांनी याचा लाभ घेतला. दर रविवारी हा आठवडी बाजार या ठिकाणी भरणार आहे. लवकरच डोंबिवलीतही असा बाजार सुरू होणार आहे. शिवाय शहरात 12 जागी असे बाजार भरवण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेनं जागा उपलब्ध करून दिली असून लवकरच या ठिकाणीही आठवडी बाजार सुरू होणार आहेत. आज रमजानीत 40 दिवसांचे उपवास केल्यानंतर मुस्लिमांचा हा पवित्र सण येतो. चंद्रदर्शन काल झाल्यामुळं ईद आज साजरी झाली. आज सकाळी विविध मशिदींमधून नमाज अदा करण्यात आला. भिवंडीतील कॉटन गेट, चांतारा, पटेल, जामा मशीद, ठाण्यात महागिरीतील जुम्मा मशीद, राबोडीतील नूर मशीद, जुम्मा मशीद, कळव्यातील जुला मशीद, मुंब्र्यातील दारुल फलाई तर कासारवडवलीतील जामा मशीद अशा विविध मशिदींमध्ये आज सकाळी नमाज अदा करण्यात आला. या परिसरात नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. सर्व रस्ते गजबजून गेले होते. नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदनिमित्त मुस्लिम बांधवांच्या घरी शिरकुर्मा, शेवया अशा विविध गोड पदार्थांचा आस्वाद घेण्यात येतो. यावेळी छोट्या बच्चे कंपनींनीही मोठ्यांकडून ईदी उकळल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नमाजाच्या वेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात एकाच दिवसात 300 मिलीमीटर पाऊस. ठाण्यात ईद उत्साहात साजरी आणि या मोसमातील पहिल्याच जोरदार पावसात नालेसफाईचा बोजवारा उघडायलाचं उघड. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.